नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासनं स्वागत तुम्ही ऐकतोय पोपटराव भसे यांची कालचक्र ही कादंबरी आणि आज भाग सहावा राजा गजा आणि बापूला महामार्गावर लोळवून धनाजीची मित्रमंडळी पसार झाल्यानंतर पाच सहा मिनिटांनी रंगानं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा एक एक करून तिघेही झोपेतनं जागे झाल्याप्रमाणे उठून बसले काठी आणि चेनच्या मारानं तिघांचीही शरीरं सोलवटून काळी निळी झाली होती मोठाले वळ रक्ताला जाऊन भिडले होते बळच आवसान आणून सगळ्यात बापू आधी उभा राहिला त्याने थरथरत्या हाताने राजाला गाजाला उभं केलं मग एकमेकांच्या आधारानं विलास रंगाकडे ते आस्ते आस्ते चालू लागले सडकेच्या मध्यभागी आल्यावर गजा पुन्हा कोसळला शक्तिपात झाल्यामुळे त्याला उठता येईना वडाकडे ओढत न्यावं लागलं विलास आणि रंगाची सुटका केल्यानंतर बापू म्हणाला तुम्ही दोघं गजेला घेऊन दवाखान्यात जा आमच्यापेक्षा त्याला जास्त मार लागलाय किती जण होते तीन जण होते की दोघांच्या डोक्यावर हेल्मेट होती त्यांच्या हातात सायकलीच्या चे चे चेन होत्या चे आणि तिसऱ्याच्या हातात काठी होती आणि आमच्यावर झडप घालणारे चार पाच जण तरी असावेत बरं का अ राव त्यांनी आम्हाला वारडायची बी संधी नाही दिली नाही पण काहीतरी गपलत झाली बरं का गोरख गोपाळला वेशीत आलेलं मी माझ्या डोळ्याने बघितले दोघांच्या अंगात पांढरी शर्ट नव्हते डोक्यात हातात त्यांच्या काय बी नव्हतं राजा विलासकडे बघत म्हणाला मला वाटतं ते मधल्या वाटेनं आमच्या वस्तीतनं गेले असतील बरं का रंगानं संधी साधून शंका व्यक्त केली याचा अर्थ आमच्या हल्ला करणारे तिसरेच कोणीतरी होते अरे चोर असले पाहिजे राजाने शिळ मारायला नको होती चोर इतक्या लवकर कशाला येतील आले तरी महामार्गावर येणार नाहीत ते आणि गावाकडनं तर येणारच नाहीत आणि काय रे तुमच्या दोघांच्या अंगा हो बी उठला नाही काय भानगड काय गेलास माझं डोकं बदिर झाले राजा तुम्ही ठिकाणी घाई केली नसती तर गाई फक्त आम्हालाच नडली ती घाणला आमची हालत तुला या अंधारात दिसणार नाही आम्हाला तोफेचे तोंडी देऊन स्वतः मात्र काय बोलताय तुम्ही विलास त्याच्या अंगावरच ओरडला अ मग घरं तेच बोलतोय ना गजे शुद्धीव आल्या हो त्याला इच्छा तो पण हेच सांगन तुला चल बापू चल असं म्हणून राजा बापूचा हात धरून रागानं निघून गेला ते गेल्यावर विलास कपाळावर हात मारून घेत म्हणाला त्या दोघांचा माझ्याबद्दल गैरसमज झालेली दिसतोय रांगा होणारच ना अरे चोरांनी ही त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत गोरा ढोरासारखं त्याने आपल्या अंगावर हात टाकला असता तर राजा आणि बापूचा गैरसमज झालाच नसता काहीतरी गौड बांगाले रांगा आपलं कार स्थानलीक झालं म्हणावं तर नाही तू कोणाजवळ काय बोला नाही ना अरे मी बोलीन असं वाटतं भाई तुला अरे तुझ्या मैत्रिखा तर मी अनेकांचा रोष ओढून घेतला विलास धनजीच्या झोपडीकडे जायचं का गोरख गोपाळच्या अंगाव कसले शर्ट ते बघता येतील नाही नको आता त्याचा काय उपयोग नाही गजाला तुझ्या घराकडे घेऊन जाऊ शुद्धीवाल्याशिवाय त्याला दवाखान्यात नेता यायचं नाही पोलीस कंप्लेंट करायची का, का। रंगाने हे मुद्दाम विचारलं आणि काय सांगायचं पोलिसांना आम्ही गोर गोपाळचा काठा काढायला चाललो होतो म्हणून सांगायचं हा जा? झाली एवढी फजी ती पुरी झाली उद्या गावात बोंब होईल अफवांना पीक येईल त्या गजाला उचल खांद्यावर घेतला पाहिजे मी काठ्यांचा शोध घेतो विलास दोराची गुंडाळी करत म्हणाला दुसऱ्या दिवशी आनंदानं धनाजीला ही बातमी सांगितली त्याची योजना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली होती धनाजीला अतिशय समाधान वाटलं त्याने आनंदाला विचारलं पण गच्याला अभिशुद्ध अवस्थेत बघून रांगाचे आईबा फार घाबरले असतील नाही का अरे वेलसनं त्यांना थाप मारली तेव्हा म्हणला हॉटेल बंद करून आम्ही वाड्याकडे कर जेवायला निघालो होतो घरी सांगून यायला पाहिजे असं रांगा म्हणला म्हणून इकडं आलो आम्हाला बघताच गावकुसा बाहेर लपून बसलेले काळ्या कपड्यातले तीन चार जण पुलाकडं पळत सुटले त्यांच्यातला एखादा पाकडावा हो म्हणून आम्ही पाठलाग केला हा आमच्या पुढं म्हणला पंधरा वीस पावला होता सवय नाही त्यामुळं आम्ही दमलो आमच्या पायाला गोळे आले होते म्हणला आणि म्हणला आम्ही थांबल्याबरोबर गाजेला दोन तीन हाका मारल्या पण ह्यानी ऐकल्याच नाही आणि मग याला एकट्याला बघून पुलाजवळ चोरांनी ह्याच्यावर हल्ला केला असं सांगितलं आहे आणि गाज्याला धावा का नाहीत कधी न्यायला लगेच न्यायला की साडे दहा वाजता तू गावात गेला होता का अ गेलो होतो ना बातमी गुप्त राहण्यासारखीच नाही ना तिथंही चार पाच दिवस घराबाहेर कोणीच पडू शकणार नाही ती का दोन आपोआप पसरले आहेत एक चोरांनी मारली आणि दुसरी विलासच्या हस्तकांनी मारलाय हा म्हणजे आगीत तेल वाचायची आता आपल्याला गरज नाही धनाजी स्वतःवर खुश होऊन म्हणाला प्रतिशोधाच्या अंगारानं पेट घेतला होता माणिक मोहन गुरुदास विलास जगन नाथा या सगळ्यांना होरपळून टाकल्याशिवाय शांत होण्यासारखा नव्हता फक्त पालापाचोळेला चाटका चटका दिल्याचं समाधान तेवढं लाभलं होतं संध्याकाळी ठरल्याप्रमाणे धनाजी गोरख गोपाळला बरोबर घेऊन मुक्तेश्वराच्या दर्शनाला गेला मुक्तेश्वर हे त्याचं दैवत होतं त्या विश्वेश्वरावर त्याची आढळ श्रद्धा होती त्याच्या पदकमलांवरती नतमस्तक होण्यासाठी तो आतुरला होता मंदिराच्या प्रांगणात ते आलेले असताना सुरेखा आरतीसह मंडपाच्या पायऱ्या उतरताना दिसली तिघांना अनपेक्षितपणे समोरनं येताना बघून आरतीचा काळीच धडधडायला लागलं ती घामाघूम झाली तिने सुरेखाचा आधार घेतला सुरेखा मात्र या तिघांना बघून प्रसन्नपणे गालात हसली तिच्या काळ्याभोर नेत्रांनी नजरभेटीचा आनंद व्यक्त केला धनाजींनी सुद्धा पापण्या फडकावून स्मित केलं जवळ गेल्यावर मात्र खवचटपणे म्हणाला पतिव्रतीला बरोबर घेऊन गाववर मिरवण्याचा फार अभिमान वाटत असं नाही का कडवट बोलण्याने मनाच्या जखमा पुसल्या जाणार असतील तर तू आणखीन तोंडसुख घ्यायला काही हरकत नाही ह्या धानाजी सुरेखा गंभीर होऊन म्हणाली अह चला बाई काय ना द्या लागतं यांच्या आरती सुरेखाला ओढत पुटपुटली चल यानाजी चल असल खानदानी कन्यांच्या सावलीला तरी उभं राहायची लायकी आहे का रे तुझी या गोपाळ उपरोधानं म्हणाला हाताची सगळी बोटं सारखी नसतात गोपाळ भाऊ सुरेखा कातर स्वरात म्हणाले आपण तोंड उघडायला नको होतं असं धनाजीला वाटलं तो हात जोडून सुरेखाला नम्रपणे म्हणाला गंगेचं पाणी गटाराला मिळणार नाही याची खबरदारी ला ना भाई तू चडकेला लागल्यावर सुरेखानं आरतीला विचारलं कृष्ण मंदिराकडे जायचं का व्हायनी मौनी बाबाच्या मठाकडे सुद्धा जाता येईल नाही नको बाईसाहेब मूड नाही राहिला आता आपल्या भावांनी धनाजीला माणसातनं उठवलं गावाबाहेर हाकलून दिलं आहे कसा विसरेल हो धनाजी आपण त्याची खोड कुठं मोडली ती काय मोडलेली दिसत नाही तो सुडाच्या आगीत धगधगतोय आहे तुमची खोड मोडण्याची वाट बघतोय गुणाजीकडे मी निरोप दिला आहे म्हणून आजपर्यंत गप्प आहे हे ओळखा आणि शब्द वापरा हां सुरेखानं आरतीला ठणकावलं आरती, आरती गप्प झाली बोलायला तिला शब्द सापडले नाहीत तिचा चेहरा खरखान उतरला होता सुरेखानं आणखीन एक अस्त्र सोडलं रात्रीची घटना तुमच्या कानावर आलेली दिसत नाही वहिनी काय घडलं रात्री सुरेखानं चालता चालता तिला थोडक्यात रात्रीचा वृत्तांत कथन केला आणि शेवटी म्हणाली दुपारी गंगा सखू दुर्गी माझ्याकडे आल्या होत्या घराघरात उलटसुलट चर्चा चालू असल्याचं म्हणाल्या एकमेव रंगा वगळता सगळा हरिजनवाडा धनाजीच्या पाठीशी उभा असल्याची आहे गावातले पंधरा वीस तरुण एक झाले तर फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे मग माझ्या आणि तुमच्या भावांना सावध राहायला सांगायला पाहिजे आख तुम्ही लावली आहे त्या आगीत आणखीन तेल ओतायचा प्रयत्न करू नका आणि तसं काय करू बघाल तर तुम्ही एकट्या संपणार नाही हे मी तुम्हाला पुन्हा बजावून ठेवते लावलेली आग लवकरात लवकर विजवून टाका आपण कशी विजवू ते तुमचं तुम्ही ठरवा सुरेखाने तिच्या मनावर फार मोठं दडपण टाकलं होतं की आईच्या भेटीला हवेलीकडे वळायची सुद्धा तिला आठवण राहिली नाही तिच्या वैवाहिक जीवनातली मधुचंद्र साजरा करण्याची पहिली संध्याकाळ रात्रीच्या जागरणामुळे तिने दुपारी दोन तास छान झोप घेतली अनेक स्वप्नमहाल बांधले होते गुरुदासचा विसर पडला होता पण वाड्याकडे परतताना या सगळ्यावर विरजण पडल्यासारखं तिला वाटलं सारं अशाश्वत आहे आपल्या मनातले स्वप्नमहाल कधी उन्मळून पडतील त्याचा नेम नाही आपला बदफैलीपणा जाहीर झाला तर था, आपल्याला कोणीही क्षमा करणार नाही वाड्याचा त्याग करावा लागेल हवेलीत प्रवेश मिळणार नाही माझ्यासारख्या कुलटेला कोण आश्रय देणार प्रश्न गहन होता टेन्शन वाढलं हो होतं आपल्या माडीवरच्या खोलीत प्रवेश केल्यावर ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना सुरेखाच्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर ह्या वाड्यात तुला पाऊल तुम्ही टाकता आलं नसतं सुरेखाचं मंदिर म्हणून तु, हो तर गेले पाच दिवस तू इथं मालकिनीच्या त्वार्यात वावरती पण तू तुझं पाप किती दिवस झाकून ठेवशील एवढा अत्याचार सहन करून बी धनाजी आजपर्यंत वाचनाला जागलाय आणि तू अजूनही त्याला आकारण शिव्या शब्द येते ही गोष्ट त्याच्या कानावर गेली तर तुझा भाऊ अधीर यांनी जर त्याला आणखीन डी प्रयत्न केला तर तर मातूवर तो उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही हे थांबवायला पाहिजे हे थांबवायला पाहिजे पण थांबवायचं कसं रोज नवीन नवीनच ऐकायला आहे रात्री नऊ वाजेपर्यंत तिची या चक्रीवादळातनं सुटका झाली नाही सुरेखा जेव्हा जेवणासाठी बोलवायला आली तेव्हा ती कपाळावरचा घाम टिपत उठून बसली गात्र गळून गेली होती डोकं बधीर झालं होतं अंगात किंचित ताप सुद्धा भरला होता तिच्या अवताराकडे बघून सुरेखानं तिला विचारलं बरं वाटत नाहीये का बहिणी हा ना थकवा लगत वाटतं आहे आता पायाचा गाठाळा झाला आहे फार मग जेवणापूर्वी अंगदुखीची गोळी घ्या उठा नाही हो जेवा असं नाही वाटत अहो चार घास बळेच खा अर्ध्या तासात बरं वाटायला लागेल मोहनभाई याची खोली आम्ही सजवून ठेवली आहे आणि अशा अवतारात तुम्ही त्याच्या खोलीत गेला तर तो तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही त्याचा स्वभाव चांगला माहिती आहे मला तो मळ्याकडे जाऊन राहायला कमी करणार नाही अगं बाय मळ्यात त्या मळ्यात कोण आहे का बायडी आहे की आपला गडी नामाक आहे ना त्याची मुलगी सुरेखाने तिच्यावर आणखीन एक बॉम्ब टाकून दिला हो पण लगीन झालंय तिचं आरतीनं सावरून बसत विचारलं नाही लग्न झालंय नांदायला पण गेली होती पण आली आठवड्यात पळून नणंदेच्या हाताचा आधार घेऊन आरती उठली जिन्याच्या पायऱ्या उतरताना म्हटली माझ्या नशिबात बातमी आहे तिने काय लिहून ठेवलंय बाईसाहेब अहो वाट चुकलेल्या बाईनं नशिबाला दोष देऊ नये पापानं हात बरबटलेले असतील ना बरबट तर त्याला नियती काय करणार तुम्ही मोहन भैयाला खुश ठेवा त्याला कसलाही संशय येऊ देऊ नका दहा वाजता तिने मोहनच्या खोलीत प्रवेश केला सोफ्या पुढच्या टिपॉयवर पाय पसरून मोहन सिगरेटच्या धुरांची वलय हवेत सोडत बसला होता दाराला कडी घालून ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली रक्षापात्रात सिगरेटची चार पाच थोटकं बघून तिने स्मित वदनानं विचारलं लय वाट बघायला वा लागली वाटतं आणखीन पंधरा वीस मिनटं तू आली नसती ना जागेवर झोप लागली असती मला रात्रीच्या जागरणामुळं अंग आंबून गेलय हो मग एखादी गोळी घ्यायची आली गोळी घेऊनच आली मोहन पलंगावर आडवा झाला तेव्हा ती म्हणाली काल रात्री तुमच्या तिघा मित्रांना चोरांनी मारल्याची बातमी अ बातमी खरी गजाला जास्त मार लागलाय आपल्या विलासरावांचा मेंदू हा टाकलाय घरातले देवकार्याची सुद्धा त्याला आठवण राहिली नाही हातानं ना फजिती करून घेतली त्याने त्यांना चोरांच्या ऐवजी दुसऱ्याच कोणीतरी मारलं असेल नाही नक्की नाही सांगता येत असं हे विलासचंच कारस्थान असलं पाहिजे अशी गावात बी आवाई उठली तुम्ही रोज नवीन शत्रू निर्माण करताय या हानामारीच्या भानगडी तुम्ही सोडून द्या की आता अरे म्हणून तर मी विलासला सबुरीचा सल्ला दिला होता ना या उपतीचा मला बी लय उभं आलाय बागा मोहन म्हणाला आणि शांतपणे झोपला एक एक दिवस पालटत होता राजे आगाजे बापूला धूळ चारल्यापासनं धनाजी आणि त्याच्या मित्रमंडळीचं आत्मबळ वाढलं होतं एकीच्या अंगी शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य असतं ही गोष्ट सगळ्यांनाच पटली होती अण्णा दादा आणि त्यांच्या दुराचारी पुत्रांनी जवळजवळ निम्म्या दहीगावला भिकेला लावलं होतं तरी सुद्धा विरुद्ध आवाज उठवायला कोणी धजावत नव्हतं यावर तीन चार दिवस मनाशी सांगोपांग विचार केल्यानंतर धनाजीनं गुरुवारच्या रात्री आपल्या सगळ्या मित्रांना बोलवून घेतलं संताजी आणि रंगासह झोपडीचं दार बंद झाल्यावर तो त्यांना म्हणाला मित्रांनो माझ्या मनात जे ते त्याची तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे आजपर्यंत हवेलीच्या विरोध वाड्याच्या विरोध आवाज उठवायची कोणाला हिंमत झाली नाही त्यांनी केलेले अन्याय अत्याचार आपण निमूटपणे सहन केले पण त्यांची आरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली त्यांच्या अतिरेकाला पायबंद घालण्यासाठी कुणीतरी संग्रामाला सिद्ध झालं पाहिजे एकीचं बळ किती मोठं असतं याची आपणा सगळ्याला प्रचिती आली आहे लक्ष्मीचा वापर दुष्कर्मासाठी गरिबा गरिबांना छालण्यासाठी करणाऱ्या या उन्मत्त आधमांना व्यसन घातल्याशिवाय त्यांचे दुराचार थांबणार नाहीत था। आपण इथं आज आठ जण आहे महिन्या दोन महिन्यात आपल्याला आणखीन काही आपल्या विचारांचे तरुण येऊन मिळतील प्रत्येक निर्णय संमतीनं सर्वांना विश्वासात घेऊन आपण रांजल्या गांजलेल्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू असं माझ्या मनात आलं आहे दुर्बलांना आदर देण्यासाठी आणि दुर्जनांना वटणीवर आणण्यासाठी आपली लढाई असेल या लढाईत सहभागी व्हायची तुमची सगळ्यांची मनापासून इच्छा असेल तर येत्या सोमवारी आपण आपल्या मुक्तेश्वर मित्र मंडळाची गुप्तपणे स्थापना करू आना बाका घेऊ सगळ्यांनी एकमुखानं होकार दिला संताजीला रंगाला तूर्त अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला दोन अडीच तास त्यांचं खलबत चाललेलं होतं सगळ्या बाबींवर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर निरोप घेतेवेळी वामन म्हणाला आमची जमीन बळकावणाऱ्या आमच्या आई बहिणींची आबरू लुटणाऱ्या चांडाळार विरुद्ध संघर्षाची माझी कावपण तयारी होती पण एकट्या दुकट्याचं काम नव्हतं म्हणून गप्बसणं भाग पडलं मला कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता कधीतरी सुरुवात व्हायला पाहिजे होती ही सुरुवात धनाजींनी केली म्हणून माझ्या आनंदाला नाही राहिली गुप्तता पाळणे आपल्या मित्रमंडळाचं यश अवलंबून आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता आपली जी चर्चा झाली त्याची वाच्यता कुठं बी करू नका शनिवारी रात्री जेवताना धनाजीच्या वडिलांनी विषय काढला धनजी चा सातवाकडं चार पाच महिन्यांची लागलेली एक पाराटी म्हैस विकाऊ आहे सकाळ संध्याकाळी एक एक लिटर दूध देते ती स्वस्तात देतो म्हणले पण त्यांना द्यायला पैसे आहेत का आपल्याकडं धनाजीनी वडिलांना विचारलं आज जर बरे बाकीचे थोडे थोडे करून देऊ अरे धुनी वाईट झाली पोरा त्यांनी घाव घालायचा आपण मोडपणे सहन करायचा नाही राहिलाचा म्हणा आता हो म्हण भीमाई उद्वेगानं म्हणाल्या धनाजी रविवारी सातवांकडे गेला होता त्याला त्यांचं बोलणं आठवलं ते, ते म्हणाले होते पोरा शिळी होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानी वाणसानं वाघ होऊन माराव कोल्ली कुत्री जगत नाहीत का मग काय अर्थ आहे मला सांगा अशा जागण्याला शक्तीचं महत्त्व धानाजीला पटलं होतं दुधात साखर पडल्यासारखं वाटून त्यांनी होकार दिला तो म्हणाला अ घेऊन टाका घेऊन टाका मला उद्या सुट्टी आहे ओढ्याच्या बाजूला मैस बांधण्यासाठी आणि वैरणीसाठी मांडाव करून टाकतो मी अ आपल्या झोपडीला केटून चांगला आईस पैस पोरा भक्कम झाला पाहिजे वरतून पत्रे बी टाकता येतील आणखीन एक काम पोरा नाणीचा खड्डा पाण्याने भरून वागतोय पाणी रापलं तर मच्छराला ओत येईल चार सहा बादल्या आठवणीला उपसून टाक दुसऱ्या दिवशी मांडवाच्या कामाला सुरुवात करते वेळी धनाजीच्या मनात विचार आले दावणीला बांधल्यावर पहाटे उठून व्यायाम करायचा सकाळ संध्याकाळ दूध प्यायचं चार पाच महिन्यात गोटीसारखं पिळदार शरीर बांधवायचं माणिक मोहन विलासला आपल्याकडे नजर उचलून बघायची हिंमतच झाली नाही पाहिजे आपल्याकडे बघून त्यांचं काळीस धडधडलं पाहिजे दोन मेढी उभ्या करायला त्यांच्यावर आडवी उभी लाकडं बांधायला धनाजीला अकरा वाजले मन प्रसन्न होतं उद्याची स्वप्न रंगवत होतं उन्हाचा चटका वाढल्यावर त्याला भुकेची जाणीव झाली बाकीचं काम तसंच टाकून तो जेवणासाठी झोपडीत गेला जेवताना पाण्याचा खड्डा उपसण्याची आठवण झाली विसाव्यासाठी धरणीवर अंग टाकायचं टाळून हातात बादली घेऊन तो उठला तीन बादल्या उपसल्यावर चौथ्या बादलीला काहीतरी लागलं दगड असल्याचा संशय आला आश्चर्य वाटलं खड्ड्यात दगड टाकायला कोण येईल इकडे स्वतःला प्रश्न विचारून त्यांनी शर्टाच्या बाया दुमडल्या खाली वाचला खड्ड्यात हात घातला हाताला लाकडी खोकं लागलं मनात म्हणाला सफरचंद असतील तर सडली असतील कुजली असती पण त्यांची दुर्गंधीसुद्धा आली असती ना मनातली शंका बळावली त्यांनी सभोवताली नजर टाकली आसपास कुणीही नाही याची खात्री करून घेतली आणि ते खोकं वरती घेतलं न्हाणीच्या आडोशाला लावलेलं बारदा उपसून खोकं झाकलं धडधडत्या काळजानं तो झोपडीत गेला पाण्याची कळशी घेऊन लगबगीनं बाहेर आला खोक्यावर पाणी ओतलं हात धुतले आणि मुक्तेश्वराचं स्मरण करून तो ते वीस पंचवीस किलोचं ओझं घेऊन झोपडीत गेला दाराला आतनं कडी घातली मागचं दार, दार उघडलं वेळा सांडशी हातात घेऊन खोक्याजवळ बसला पुटपुटला तुम्हाला बक्षीस मिळेल असं सा फौजदार साहेब म्हणले होते लाकडी खोक्याच्या आत दुसरं पुठ्ठ्याचं खोकं होतं त्याच्या आत तिसरं पत्र्याचं खोकं होतं ते पत्र्याचं खोकं विळ्यानं कापावं लागलं आणि आत बघितलं धनाजीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही नशिबात असल्यावर कुबेराचा खजिना सुद्धा मिळतो म्हणतात धनाजीच्या नशिबानं ओ दिली होती ते सगळं खोकं सोन्याच्या बिस्किटांनी भरलेलं होतं त्यांनी एक बिस्किट आत्यानंदानं हातात घेऊन बघितलं किराणाच्या दुकानदारीचा त्याला अनुभव होता एक एक बिस्किट पाच पाच तोळ्यांचं असावं हो। त्यांनी खोकं खाली ओतलं पुढ्यात सोन्याची रास बघून त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्याची मती गुंग झाली डोक्यावरच्या पत्र्याच्या छताकडे तोंड करून त्याने हात जोडले भगवान शंकराची प्रसन्न मूर्ती नजरेसमोर आणून तो कृतार्थपणे म्हणाला जगन्नायका कृपा सागरा करू ना तू खरोखर फार मोठा किम गाय अरे बाबा करता करीत आहे तू अर तुझी किमय असवान्याच्या राचीच्या रूपाने माझ्यासमोर पडली एका क्षणात माझी गरिबी हाटून टाकली की अंदाज करता येणार नाही एवढी दौलत माझ्या वाट्यात टाकली या दौलतीचा मी सदुपयोग करील तुझा कृपा शिर्वा सदैव माझ्या पाठीशी असू दे बिस्किटं मोजताना धनाजीचा हात थरथरत होता मनावर फार मोठं टेन्शन आलं होतं त्याच्या बरोबर चारशे बिस्किटं भरली वीस किलो हर्षवायूच्या भीतीनं त्याने दहा बारा मिनटं सुन्न होऊन काळजावर हात दाबून धरला धडधड कमी झाल्यावर दहा बिस्किटं बाजूला काढून बाकीची खोक्यात भरली पहार आणण्यासाठी मागच्या दाराने बाहेर गेला झोपडीच्या मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात खोक्याच्या मापाचा दोन फूट खोल खड्डा घेतला खोक्यातलं धन व्यवस्थित पुरून ठेवताना दुपार कधी टळली हे त्याला कळलं नाही त्यानंतर बाजूला काढून ठेवलेली दहा बिस्किटं एका लहानशा मडक्यात ठेवून झोपडी मागच्या एका दगडी चिपेखाली काढून टाकली मगच त्याच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं होतं जीव शांत झाल्यावर मनाशी हसत त्यांनी कळशीत पाणी घेऊन बाहेरचं दार उघडलं पहिल्यांदा खड्ड्यातल्या सांडपाण्याच्या चार पाच बादल्या उपसून टाकल्या न्हाणीभोवती बारदान पूर्ववत जोडून हातपाय धुतले झोपडीची सावली निम्म्या अंगणापर्यंत आली होती तेव्हा उन्हाचा ताप कमी झाला होता हवासुद्धा झुळझुळायला जोड़ लागली होती मनात उठणारे आनंद तरंग सुखस्वप्नांचे झोके घ्यायला लागले होते झोपडीच्या चौकटीला पाठ टेकून तो कितीतरी वेळ जित्या जागत्या स्वप्नात रंगून गेला होता ओढ्या पलीकडून शिवाची हाक कानावर आली तेव्हा तो वास्तवात आला अरे धानाजी चा घ्यायला ये रविवारनंतर धानाजी तीन चार दिवस हवेत तरंगत असला तरी मनातल्या मनात अनेक मनात, प्रश्नांवर दूरगामी सखोल विचार करत होता गुप्तता पाळायची होती गुप्त धनाची बातमी जन्मदात्या आईवडिलांनासुद्धा सांगायची नव्हती गिराईक गाठायचं होतं आस्ते आस्ते बिस्किटांची विक्री करायची होती सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीप्रमाणे एकदम घास घ्यायचाच नव्हता दहा पाच लाखाची लॉटरी लागल्याची पुढी सोडून द्यायची पण मिळणाऱ्या रकमेचा विनियोग व्यवस्थितरित्या करायचा होता गहाण जमीन सोडवायची होती ज्यांनी ज्यांनी अत्याचार केला होता त्या साऱ्यांना शांत डोक्यानं इंगा दाखवायचा होता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं सोपं नव्हतं तास तास मेंदूला ताण देऊन सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं दृष्टीपथ्यात आली नव्हती काळाच्या उदरात काय दडलंय हे धनाजीसारख्या सामान्य तरुणाला उमजणं शक्यच नव्हतं मुक्तेश्वराच्या कृपेमुळे नियती त्याच्यापुढे झुकली होती साक्षात लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरायला आली होती तिचा अनादर अवमान करायचा नव्हता तिची पूजा करायची होती तिला प्रसन्न ठेवायचं होतं उत्मात करायचा नव्हता हे तो स्वतःला वारंवार बजावत होता चंद्र सूर्याप्रमाणे काळ कोणाची प्रतीक्षा करत थांबून राहत नाही तो महाबलवान आहे त्याला आव्हान देण्याचं सामर्थ्य या कलियुगातल्या कोणाही माणसात नाही काळ आणि वेळ भिन्न नाहीत या अफाट विश्वाला वया व्यापून टाकणाऱ्या महाकाय काळाचं वेळ हे छोटंसं प्रतिबिंब आहे धनाजी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील लक्ष्मीची आराधना करता करता ती वेळ येण्याची वाट बघत राहा वेळ आली की तुझा एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही अंथरुणावर पडल्या पडल्या शेळोप्याच्या गप्पा मारता मारता मित्रमंडळींनी केव्हा डोळे मिटले हे धनाजीला समजलंच नाही तो मात्र उद्याची स्वप्न रंगवण्यात दंग झाला होता लक्ष्मीचं आगमन झाल्यापासून निद्रादेवीनं तोंड लपवलं होतं कधीतरी लपतछपत घ्यायची जुल्मानी दोन तीन तास थांबायची निघून जायची त्यांनी मात्र तिची कधी आराधना केली नाही कराविषयी वाटलीही नाही मध्यरात्रीनंतर केव्हा तरी धनाजीचा डोळा लागला मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात दुपारची वेळ होती नभमंडळ कृष्णमेघाने व्यापलं होतं सुसाट वारा बेबंदपणे उधळत होता झाडं झुडपं गदगदत होती पाऊस रपरप कोसळत होता सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं ओढ्याला पूर आला होता त्या पुराच्या घोंगावणाऱ्या जलौघाकडे एकटक बघत धनाजी म्हशीच्या गोठ्यात बसला होता त्याची मुद्रा गंभीर होती मन शांत होतं पण काळजात मात्र काहीतरी सलत होतं तेवढ्यात त्याला ओढ्याच्या पहिलं तरी सुरेखा उभी असलेली दिसली त्याला नवल वाटलं ती नखशिखांत भिजली होती तिच्याकडे बघत धनाजी झटकन उभा राहिला त्याला बघता सुरेखा हात उंचावून उन ओरडली अरे धनाजी तुझ्या भेटीसाठी आहे मी मला न्यायला ये वाऱ्या पावसाची पर्वा न करता तो आनंदानं धावत ओढ्याकाठी गेला एका कातळावर उभं राहून म्हणला अगं पण पाणी शिवाय तुला हिकडं आणता येणार नाही ना अरे पाऊस कोसळतोय पाणी ओसरणार नाही थंडीनं काकडली आहे मी तू पुलावर नका नाही आली अरे पूल खचला आहे मला भीती वाटली धनाजी गोठ्याकडे पळत आला शे सव्वाशे फूट लांबीचा दोर घेऊन गेला त्याचं एक टोक झाडाला आणि दुसरं टोक कमरेला बांधून त्याने पुरात उडी मारली सपासप चाप हात मारत पलीकडे गेला कमरेचा दोर सोडला सुरेखा जवळच्या एका झोडपाला चांगला ओढून बांधला आणि मग म्हणाला चल लवकर कोणी बघितलं तर लोकनिष्कारांची निष्कारांची करतेल करू दे रे मी नाही घाबरत सुरेखा त्याचा हात धरत म्हणाली पाण्यात पाय टाकल्यावर तो म्हणाला पाण्याला वेगळं ये दोर पकडू नको पण आपण सुरक्षित पलीकडे पोचू ना काय काळजी करू नको ग जोपर्यंत मुक्तेश्वराचा आशीर्वाद पाठीशी तोपर्यंत आपल्याला धोका नाही त्या देवादेद्यावर माझा जेवढा विश्वास आहे तेवढा माझ्या मनगटाव पण आहे चल तू धनाजी दोराला धरून आस्ते आस्ते हे तिला घेऊन आला किनाऱ्याला पाय लागतात तिच्या जीवात जीव आला त्याच्याकडे बघत सौख्यानंदाने ती म्हणाली दोर सोडायचं आहे का नाही हे बघ तू मुक्कामासाठी आली असलीस तर आणतो सोडून मुक्कामासाठी शहाणाचं आहेस मागच्या दाराने आली आहे तर असा भरत जायला पाहिजे मला तिच्या हातात हात गुंपून धनाजी झोपडीत शिरला अंगावरचे कपडे झटकून चूल पेटवण्यासाठी बसला आणि म्हणाला तू आईची साडी नेस थोडा वेळ नऊवारी मला नाही नेसता येत मी नेसवतो हो चालन का नाही चालणारा पाऊस थांबण्याचं चिन्ह नाही आहे पुन्हा भिजत जावं लागणारच आहे पाणी निथळल्यावर पिळते चुली पुढे ना आता अर्ध्या तासात सुकून जाईल अंगा थंडी भरली का हो भरली आहे की काय गारठा आहे ना हा हा बात तो गारठा सूर्य का मी काय म्हणतो तुला नी असता येत नसेल तर आईची साडी गुंडाळून बसावं तर धनाजी अरे मी तुला भेटायला आली आहे तू पण माझी परीक्षा बघती का अरे नाही रे बाबा गैरसमज नको करून घेऊस धनाजी काही बोलला नाही चूल पेटवली थोडा वेळ शेकल्यावर त्यांनी विचारलं पण तू आली होती कशासाठी अरे यावंच वाटलं जेवण करून झोपण्यासाठी खोलीत गेले होते पलंगावर अंगसुद्धा टाकलं होतं पावसाची रिपरिप चालू होती त्यामुळे पापण्या मिटल्या नाहीत अचानक तुझी आठवण आली राहावलं नाही बरं चहा ठेवू का नुसत्या चहावर बळवण करणार आहेस त्यानी साशंकतेनं तिच्याकडे रोखून बघितलं त्या निष्पाप नजरे त्याला काही गैर दिसलं नाही तरीसुद्धा तो म्हणाला का बाउजईप्रमाणे तू पण नाही दानाजी अरे तिच्या पंक्तीला बसून माझ्या प्रीतीला गालबोट लावू नकोस तिला तिचं पाप झाकायचं होतं मला सगळं माहिती झालं आहे हे बसुरेखा सुरेखा तू मोठ्या घरची पोरगी आहे हे बघ माझं घरच फक्त बड आहे घरातल्या माणसांची मनं मात्र छोटी आहेत लाजेनं माना खाली घालाव्यात अशा त्यांच्या कारणे आहेत तुझं मन किती मोठं आहे याची तीनदा प्रचिती आहे मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा आणि आयुष्यभराच्या साथ सोबतीसाठी तेवढ्या झोपडीचं दार कर करलं आणि धनाजी दचकून जागा झाला स्वप्न भंग पावल्यामुळे काहीसा नाराज होऊन तो अंथुरणात उठून बसला चुली पुढे शेकत बसलेली सुरेखा त्याच्या नजरेसमोरून अंतर्धान पावली नव्हती तिचं लोभस्वाणं गोरगोमट मुखकमल सतत त्याला आठवत होती त्याच्या नजरेसमोर तरळत होती सुरेखा ज्या अर्थी स्वप्नात आली आहे त्या अर्थी तिचे आणि आपले ऋणानुबंध खचितच असले पाहिजेत स्वप्नात येऊन तिने आपली मनोकामना मला बोलून दाखवलीये जे बोलली त्यात अवास्तव काहीच नव्हतं माझी गरिबी दूर आहे लक्षावधीची दौलत माझ्याकडे प्रत्येक डाव अतिशय सावधपणाने मुत्सद्दीपणाने खेळायला हवा यापुढे वाट काटेरी आहे हळूहळू पुढे पुढे जायला हवं असं मनाची म्हणत मना धनाजी उठला मित्रांनो हे सहावं प्रकरण इथेच संपलं सातवं प्रकरण उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो